एका व्यक्तीनं वाढदिवसानिमित्त चक्क 550 केक कापलेत. सूर्या रतुडी असे या व्यक्तीचं नाव आहे. एकाच वेळी 550 केक कापत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एका मोठ्या टेबलवर हे 550 केक ठेवले होते आणि हे सगळे केक या व्यक्तीनं कापले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. अमित खरे यांची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून महत्वपूर्ण पदावर नियुक्ती झाली. 1985 बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत. पंतप्रधान कार्यालयामध्ये 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलात आणणं तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयात डिजिटल मीडिया अनुषंगानं महत्वपूर्ण बदल करण्यामध्ये अमित खरे यांचा महत्वाची भूमिका असेल. देशातल्या अनेक राज्यांनी कोळशाचा तुटवडा असल्याचा आरोप केलाय. देशावर विजेचं संकट उभं ठाकलंय. यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. मात्र देशावर कोळशाचं संकट नाही असं सांगितलंय. थर्मल पॉवर प्लांटमध्ये 7.3 मिलियन टन कोळसा उपलब्ध आहे. राज्यावर कोळसा संकट असलं तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही आणि वीज दरवाढ होणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. राज्यामध्ये सध्या कोळशाच्या टंचाईमुळे 27 पैकी 7 वीज निर्मिती संच बंद पडलेत. त्याचवेळी या संकटाचं कापर राऊतांनी कोल इंडिया म्हणजेच केंद्र सरकारवर फोडलं आहे. तर कोळसा संकट प्रकरणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर खापर फोडला, आवश्यक साठा का केला नाही असा सवाल बावनकुळे यांनी सरकारला केला. तसंच लोडशेडिंग झालं तर सरकारला सोडणार नाही असंही ते म्हणाले. कोळसा टंचाईमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वीज टंचाईची परिस्थिती असली तरी मुंबईकरांना कोणतंही टेन्शन नाही. सध्या मुंबईत विजेची मागणी 3000 मेगावॅटच्या घरात आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध असल्याचं अदानी इलेक्ट्रिसिटीसह बेस्टनं सांगितलं आहे. जळगावच्या भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या कोळशाअभावी बंद झालेला 500 मेगावॅट संच कार्यान्वित झालाय. यामुळे राज्यातील 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार आहे. भारनियमनापासून वीज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील इतर 3 संच कोळशाअभावी अद्यापही बंद आहेत. नवरात्रात झेंडूच्या फुलांची विक्री होईल या आशेनं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडूची फुलं लावली, झेंडूची लागवड केली. मात्र अतिवृष्टीमुळे पूर्णपणे फुलशेती खराब झाली. त्यातच उरल्या सुरल्या झेंडूलाही भाव मिळत नसल्यामुळे चांदवड तालुक्यातल्या फुल उत्पादक आर्थिक संकटात सापडलाय. सरकारकडे आता आर्थिक मागणीची अपेक्षा या शेतकऱ्यांनी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे